आहे सध्या, कारण एकनाथ खडसेंचं काय सध्या स्टेटस आहे, कारण भाजपमध्ये अजून सुद्धा प्रवेश झालेला नाही, म्हणजे काय आपल्याकडे आहे तिकडे त्यांनी त्यांची तिकडे जाण्याची इच्छा प्रकट केलेली आहे, तिकडं ते गेलेले आहेत असं आम्ही समजतो, पण प्रवेश झालेला नाही कुठं काय जाता त्यांचा प्रश्न, आमचा आपल्याकडे नाही, आमच्याकडून ते गेलेले आहेत, राजीनामा दिला त्यांनी, आमच्याकडे राजीनामा दिलेला आहे आणि आमच्याकडून ते तिकडे गेलेले आहेत, त्यांनी इच्छा प्रकट जाहीर केलेली आहे आणि त्यांचा यथावकाश त्यांचे भारतीय जनता पक्षाचं टाइम टेबल असेल, गाणार तर लॉन्च झालं म्हणजे गोळा साहेब ऑफिस इथे सेंटरमध्ये असणार तयार करत आहे, पण तुमच्यापेक्षा किंवा रोहित साहेबपेक्षा संजय राऊत जवळपास 3 वेळा सगळ्यामध्ये जिंकण्याचा राजकीय अर्थ काय घ्यायचा, याचा अर्थ असा घ्यायचा की हा पक्ष सर्व महाराष्ट्रातल्या पक्षांना हवा हवाचा आणि आपुलकीचा आणि दिवाळ्याचा वाटतो, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे आणि संजय राऊत अतिशय उत्तमपणाने महाविकास आघाडीचं आज वेगळ्या ठिकाणी जाऊन बाजू मांडत आहेत, त्यामुळं अजित पवार माध्यमांना मुलाखत देताना असं म्हणतो की त्यापूर्वी भाजपसोबत जाण्याचा 3 वेळा प्रयत्न झाला 2014 पासून, मात्र त्यावेळेस पवार त्यांच्यासोबत आलेले नव्हते, त्यांनी केली तर ती स्ट्रॅटेजी असते आणि आम्ही केली तर ती गद्दारी कशी होती, असं आहे की पवार साहेबांना माझं नॉलेज आहे, काही लोक सतत सांगत होते 5-6 वर्ष की या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव होणं अवघड आहे, तेच सत्तेत येणार आहे, त्यामुळे आपण तिकडे जाणं हे आवश्यक आहे आणि त्यांची वेगळी खरेदींची काही कारणं होती ज्याच्यावर मी बोलू इच्छित आहे, त्यामुळे हा सतत त्यांचा प्रयत्न होता, पवारसाहेबच ठाम राहिले आणि प्रत्येक वेळीला आता शेवटी जवळचे सहकारी सतत अशी भूमिका 2-4 जण मांडत असतील तर प्रत्येक वेळेला बऱ्याच सहकाऱ्यांना बोलवून त्यांनी तिकडे जाणं कसं योग्य नाही हे सहकाऱ्यांनी सांगितलं की तिकडे आपल्याला जायचं नाही आणि मग असे निर्णय निरस्त म्हणजे नकार दिलेला आहे, पवारसाहेबांनी कधीच हा निर्णय घेतला नाही, पवारसाहेब नेहमीच शाहू फुले आंबेडकर या विचाराशी कटिबद्धता ठेवून आहे, एक तर तिकडे गेलेल्याच्या साठी किती वेळा कारण द्यावी लागतात यातूनच मनस्थिती लक्षात येत असेल, माझी त्याला तक्रार नाही, पण पवार साहेबांनी मला हे सांगितलेलं होतं की या दोघांनी कुणाशी तरी चर्चा करून वेगळी भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर राहावा, मी त्यांच्यावर असताना त्या चर्चा ज्या झाल्या त्यावेळी मी पवारसाहेबांचीच भूमिका मांडत होतो नेहमी आणि त्यामुळं तिकडे जाण्यासाठी संमती पवारसाहेबांनी कधीच दिलेली नव्हती आणि आज परिस्थिती तशी असते तर एवढ्या मोठ्या वेगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्यावर लढाई करण्याची काही गरज नव्हती, पण पवारसाहेबांनी ठामपणाने स्वाभिमान जपण्याचं काम केलं आणि ठामपणा दाखवला, मुठभर मावळे देखील निष्ठेचे त्यांच्यावर राहिले आणि आज जे चित्र तयार झाले 10 पैकी आमच्या 8 जागा निवडून येतील अशी आमची महाराष्ट्राची प्रसिद्धी झाली आहे, हे चित्र फक्त पवारसाहेबांच्या मुळेच निर्माण झालं, तुमच्यासाठी काम ते ठेवलेलं आहे, मी 10 म्हटलं तर ते 400 पार होईल म्हणून मी 10 म्हटलो नाही, थोडस समजेने दाखवले, तुम्हाला चॉईस आहे 2 मिनिटं मुलांच्या बाबतीत आम्ही काही चर्चा करू इच्छित नाही, मी गृहमंत्र्यांचे आभार मानेन की आमच्याच घरातल्या मुलाला त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे, काल पवार साहेबांनी मुलींचा एक व्हिडिओ त्याच्या सभेमध्ये दाखवला, त्यावर प्रभूत विचारणं म्हटलं की पवार साहेबांनी जे व्हिडिओ दाखवले ते त्यांनी किती कोणाच्या उड्या मारल्या ते दिसून येईल, पवारसाहेबांनी कधी कोलांच्या उड्या मारल्या नाही, तुम्ही किती कोलांच्या उड्या मारल्या त्याचे व्हिडिओ एवढे आहेत की राष्ट्रवादीशी अलायन्स कधीच नाही, अजितदादांच्या बद्दल काय उद्गार काढलेले ते सगळे जर दाखवले तर कोलांची उडी बहादर कोण आहे महाराष्ट्रात हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे, ठीक आहे, आता पत्रकारांसाठी जाहीरनामे काय करतात पत्रकारांच्या मीडिया आहे ना, मीडिया हो आहे,
आणि त्यांना काही तुमच्यासाठी काय ते सांगतील आणि समारोप करतील. मीडिया संदर्भात प्रसार माध्यमे घटनेने बहाल केलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आम्ही देणार. निपक्ष आणि जबाबदार प्रसार माध्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी माध्यम विषयी नियमांमध्ये सुधारणा करणे, शोध पत्रिकेतील पाठबळ देणं, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमला सुद्धा आम्ही एनकरेज करणार. आता जे तुमचे आवाज बंद करून टाकले ते होऊन देणार. आपण सगळे ह्या प्रेस कॉन्फरन्स साठी आलात आणि एक आमच्या पक्षातल्या महत्वाच्या ह्या कार्यक्रमासाठी सहभागी झालात त्याबद्दल आभार. सर. 5 5.